नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर, मराठी मंडळीमध्ये तुमचं स्वागत आहे. राज यांनी शिवसेना का सोडली याची थोडक्यात कारण मीमांसा करताना राजकीय विश्लेषक सांगतात, तेव्हाच्या शिवसेनेचा स्वभावधर्म हा राज ठाकरेंच्या स्वभावाशी जास्त सुसंगत होता, अर्थात तो बाळासाहेबांशी सुसंगत होता, त्यामुळेच राज यांच्याकडे नैसर्गिक वारसदार म्हणून पाहिलं जात होतं. त्या काळात उद्धव ठाकरेंच्या मृदू स्वभावामुळे ते कोणाला फारसे अपील होत नसत. शिवाय राज ठाकरे यांनी नक्कीच तोपर्यंत संघटनेमध्ये जास्त काम केलं होतं, त्यामुळे त्यांचा संघटनेवरचा हक्क अधिक होता. पण त्यांना निश्चितपणे त्यावेळी हवं ते स्वातंत्र्य दिलं जात नव्हतं, त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवलं जायचं. शिवाय त्यांनी घेतलेले निर्णय पटत नव्हते, त्यामुळे त्यांचा एक प्रकारे कोंडमारा सुरू होता. त्यामुळे कुणीही वेगळा विचार करणं अगदी साहजिक आहे. पक्ष स्थापन करतानाच राज यांनी शिवाजी पार्कवर जी सभा घेतली, त्या सभेत 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी गर्दी केली होती. राज यांच्या या नव्या पक्षाच्या रूपानं महाराष्ट्रात एका नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाला होता. कडव्या मराठीपणाचा मुद्दा हाच मनसेचा अजेंडा असेल असं राज यांनी जाहीर केलं. त्यानंतर लगेच 2007 झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज यांनी शिवसेनेचाच मूळचा मुद्दा अर्थात मराठी अस्मितेच्या मुद्द्यालाच हात घातला. 2002 महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेनं मराठीच्या मुद्द्यावरून फारकत घेतली होती. त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा खूप ठळक होत गेला, त्यामुळेच राज यांनी नवा पक्ष काढून मराठीच्या मुद्द्याला हात घालत तो जिवंत केला. महाराष्ट्र धर्म नावाची संकल्पना त्यांनी मांडली, एक सेक्युलर संकल्पना त्यांनी त्यातून पुढे आणली होती. मराठी मुस्लिम आणि रिपब्लिकन चळवळीपासून दूर गेलेल्या दलित तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राज यांनी केला, एक सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पहिल्या 13 आमदारांनंतर मात्र राज यांनी ही सोशल इंजिनिअरिंगची संकल्पना फारशी नंतर वापरली नाही. राज यांची भाषणशैली, त्यांनी मांडलेले मुद्दे, महाराष्ट्र धर्माची संकल्पना याकडे राज्यातली तरुण मंडळी आकर्षित झाली. शिवाय शिवसेनेतल्या असंतुष्टांना सुद्धा राज ठाकरेंच्या पक्षाच्या रूपानं नवा पर्याय मिळाला होता. मनसेचा वारू चांगलाच उधळला. 2009 त्यांचे 13 आमदार निवडून आले. नंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेला चांगलं यश मिळत गेलं. नाशिक महानगरपालिकेत त्यांच्या पक्षाची सत्ता आली, तर पुणे पालिकेत मनसे प्रमुख विरोधी पक्ष बनला. पण ज्या वेगानं तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले, तितक्याच वेगानं ते त्यांच्यापासून दूरसुद्धा गेले. मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करत रस्त्यावर उतरत अनेक तरुणांनी स्वतःवर केसेस घालून घेतल्या, पण पक्षानं नंतर त्यांना जी साथ देणं गरजेचं होतं ते मात्र होताना दिसलं नाही. परिणामी या तरुणांनी पक्षातून फारकत घेतली. नाशिकमधली सत्ता पुढच्या काळात पक्षाला टिकवता आली नाही. 13 आमदारांवरून पक्ष 1 आमदाराचा झाला आणि तोही नंतर पक्ष सोडून शिवसेनेत गेला. ठिकठिकाणी मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पुढच्या टर्मला पक्षाला रामराम केला. जे पक्षाकडून लढले त्यांचा दारुण पराभवसुद्धा झाला. पुढचा मनसेचा इतिहास त्याचा वर्तमान आहे, जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.